तर तिकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी करण्यात आली आहे. एकूण 6 विधानसभा मतदारसंघांसाठी एकावेळी 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 24 फेऱ्या होणार आहेत, याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची तयारी आता पूर्ण झालेली आहे. आपण बघू शकतो की बुलढाणा येथील याच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ही मतमोजणी होणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र आहेत, ज्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारक्षेत्रासाठी 14 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. अशी 24 फेऱ्यांमध्ये 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. साधारणतः सकाळी लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने मतमोजणीच्या या संपूर्ण परिसराची तयारी घेतली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 4 जूनला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे 24 फेऱ्यांमध्ये ही टोटल मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने टेबल आणि इतरही सर्व बाबींची प्रशासनिक तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वाट आहे ती, वाट बघायची आहे ती येत्या 4 जूनची आणि त्या दिवशी मतमोजणीत काय निकाल येतो हे बघणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.